नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे सगळ्यात जबरदस्त कारण याच्यामध्ये आहेत पन्नास सिनोनिम्स पन्नास समानार्थी शब्द जे या पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारले गेले होते आज करूया या सगळ्या शब्दांचा पोस्टमॉर्टम पाहूया की कोणकोणते शब्द कोणकोणते समानार्थी शब्द विचारले गेले होते त्या प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया स्पष्टीकरण पाहूया आणि त्यासोबत पाहूया ते चार पर्याय ते चार ऑप्शन्स कोणते दिले होते त्यांचाही अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूया आणि त्याचबरोबर मी तुम्हाला शिकवणार आहे की या चारही पर्यायांमधून तुम्ही योग्य पर्याय कसा निवडायचा अर्थ कसा लावायचा की समानार्थी शब्द नेमका कोणता चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इरा अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पन्नास शब्द समानार्थी शब्द पाहणार आहोत जे मोस्टली तलाठी परीक्षेमध्ये विचारले गेले होते आणि आणि एक असा अंदाज आहे की ते टेट परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात ठीक आहे पाहूया पूर्ण स्पष्टीकरण आणि जर तुम्हाला तुमचा हक्काचा मार्क पाहिजे असेल हवा असेल मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कारण यातला कोणताही शब्द परीक्षेला विचारला जाऊ शकतो कोणताही तुम्हाल सिनोनिम परीक्षेला विचारला जाऊ शकतो नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पहिला शब्द आहे आपला एक्सिलेंट हा शब्द आला होता पुणे लिपिक तलाठी दोन हजार आठ साली एक्सिलेंट या शब्दाचा अर्थ होतो उत्कृष्ट ठीक आहे आणि त्याचे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत पहिला आहे सुपेरियर मायनर दुसरा मायनर आहे तिसरा इन्फेरियर आणि चौथा मेजर आता याच्यामध्ये चौथा जो पर्याय आहे मेजर याचा अर्थ होतो प्रमुख इन्फेरियरचा अर्थ होतो कनिष्ठ मायनरचा अर्थ होतो किरकोळ आणि एक्सिलेंटचा जो अर्थ आहे ना आपला जो प्रश्न आहे त्याचा अर्थ होतो उत्कृष्ट आणि त्याचप्रमाणे सुपेरियरचासुद्धा अर्थ होतो श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट म्हणजे यांचे अर्थ हे एकमेकाला समांतर किंवा समान आपण म्हणू शकतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुपेरियर प्रश्न दुसरा शब्द आहे रेअरली आणि रेअरलीचा अर्थ होतो क्वचित कधीतरी त्याचे चार पर्याय आहेत पहिला फ्रिक्वेंटली दुसरा अनटाईमली तिसरा नेव्हर आणि चौथा सेल्डम यामध्ये पर्याय क्रमांक एकचा अर्थ होतो फ्रिक्वेंटलीचा अर्थ होतो वारंवार अनटाईमलीचा अर्थ होतो अकाली नेव्हरचा अर्थ होतो कधीही नाही आणि सेल्डम म्हणजे क्वचित म्हणजेच रेअरली आणि सेल्डम हे दोघांचाही अर्थ होतो क्वचित म्हणजे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत आणि आपला उत्तराचा पर्याय क्रमांक आहे चार सेल्डम हा प्रश्न आपल्याला आला होता लातूर तलाठी दोन हजार आठमध्ये प्रश्न क्रमांक तीन झेस्ट झेस्टचा अर्थ होतो उत्साह ठीक आहे आणि याचे पर्याय आहेत इन्थुझियाझम ऑनेस्टी रिअल आणि रॉ रॉ म्हणजे कच्चा रियल म्हणजे वास्तविक किंवा खरा ऑनेस्टी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रामाणिकपणा आणि एन्थुझियाझमचा अर्थ होतो उत्साह किंवा उत्साही म्हणजेच या प्रश्नाचं साहजिकच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जेस्ट म्हणजे सुद्धा उत्साह आणि एन्थुझियाझम म्हणजे सुद्धा उत्साह हा, हा।, हा प्रश्न पुणे लिपिक तलाठी दोन हजार नऊ साली आला होता प्रश्न क्रमांक चार कॅलॅमिटी कॅलॅमिटी म्हणजे आपत्ती आप ती नैसर्गिक असो अथवा कोणतीही आपत्ती आप पहिला पर्याय आहे कॅटेस्ट्रॉफ दोन नंबरचा आहे ल्युमिनिस तिसरा आहे सबमिट आणि चार नंबर बिलीफ बिलीफचा अर्थ होतो विश्वास सबमिटचा अर्थ होतो प्रस्तुत करणे सादर करणे ल्युमिनिसचा सा अर्थ होतो प्रकाशमान किंवा तेजस्वी आणि पर्याय क्रमांकचा पर्याय क्रमांक एकचा अर्थ होतो कॅटस्ट्रॉफ म्हणजे मंझे आपत्ती म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कॅटास्ट्रॉफ हा प्रश्न अमरावती तलाठी दोन हजार नऊ साली आला होता प्रश्न क्रमांक पाच आहे क्लॉन क्लॉनचा अर्थ होतो विदूषक याचे चार पर्याय आहेत कॉर्टियर कॉर्टियर म्हणजे दलाल दोन नंबर आहे नाईट म्हणजेच शुरवीर आणि मंकीचा अर्थ होतो माकड आणि पर्याय क्रमांक तीन आहे जोकर जोकर म्हणजे विनोद करणारा म्हणजेच क्लॉन आणि विदु क्लॉन म्हणजे विदूषक आणि जोकर म्हणजे विनोद विनोद करणारा दोघांचा अर्थ समान आपल्याला जाणवतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जोकर हा प्रश्न पुणे तलाठी दोन हजार अकरा साली आला होता प्रश्न क्रमांक सहा थोरो प्रश्न आहे थोरो आणि याचे पर्याय आहेत एक इनकम्प्लीट Complete, throne, चा चा कसुन कसुन कम्प्लीट थ्रोन आणि अग्नी आपण अर्थ समजून घेऊया यांचा थोरोचा अर्थ होतो कसून किंवा पूर्ण क्षमतेने कसून म्हणजे कसून किंवा पूर्ण क्षमतेने इनकम्प्लीटचा अर्थ होतो अपूर्ण पर्याय क्रमांक दोन कम्प्लीटचा अर्थ पूर्ण असा होतो तीन आहे आ, थ्रोन म्हणजे सिंहासन चार नंबर आहे अग्नी म्हणजे वेदना किंवा क्लेश आता यामध्ये पहा थोरोचा अर्थ होतो कसून किंवा पूर्ण क्षमतेने म्हणजेच इन्कम्प्लीट त्याचा पर्याय असू शकत नाही थ्रोन किंवा सिंहासन आणि थोरोचा काहीही संबंध नाही त्याच्यानंतर अग्नी वेदना किंवा क्लश या याचा आणि प्रश्नाचासुद्धा जवळचा संबंध दिसत नाही आहे परंतु पर्याय क्रमांक दोन हा जो आहे कम्प्लीट कम्प्लीट आणि थोरो यांचा आपल्याला संबंध जाणवतो पूर्ण क्षमतेने आणि कम्प्लीटचा अर्थ होतो पूर्ण किंवा बऱ्याच वेळा क्षमतेसाठी हो वा क्षमते सुद्धा हा शब्द वापरला जातो म्हणजेच या प्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कंप्लीट हा प्रश्न नगर तलाठी दोन हजार अकरा साली आला होता प्रश्न क्रमांक सात बूस्ट बूस्ट म्हणजे चालना देणे किंवा वाढ वाढ करणे किंवा रेटणे पुढे ढकलणे त्याचे चार पर्याय आहेत प्राऊड प्राऊड म्हणजे अभिमान दुसरं आहे प्रावड, प्रावड दुसरा है एड एड म्हणजे मदत किंवा सहाय्य तीन नंबरचा आहे लोअर लोअरचा अर्थ होतो कमी किंवा रागाने पाहणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो शार्प म्हणजे तीक्ष्ण तर यामध्ये बूस्टचा अर्थ आहे चालना किंवा वाढ किंवा रेटणे तर या अर्थाशी संबंधित असा पर्याय आपला आहे एड एड म्हणजे मदत करणे किंवा सहाय्य देणे म्हणजेच चालना देणे किंवा वाढवणे किंवा रेटणे जे हे दोन शब्द जे आहेत ते समानार्थी आहेत पर्याय क्रमांक दोन हा प्रश्न क्रमांक सातचे उत्तर आहे हा प्रश्न पुणे तलाठी दोन हजार अकरा साली आला होता प्रश्न क्रमांक आठ आहे डिस डिस्ग्रेस डिस्ग्रेस त्याचे ऑप्शन्स आहेत स्कँडल फेमस एस्टीम्ड आणि नन ऑफ दीज डिसग्रेसचा अर्थ होतो बदनामी स्कॅन्डलचा अर्थ होतो घोटाळा फेमसचा अर्थ होतो प्रसिद्ध एस्टीमचा अर्थ होतो आदरणीय आणि नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही प्रसिद्ध म्हणजे फेमस हा बदनामी किंवा डिसग्रेसचा समार्थी शब्द होऊ शकत नाही नन ऑफ दीज तर कट झाला ठीक आहे एस्टीम म्हणजे आदरणीय आदरणीयसुद्धा बदनामीचा समार्थी शब्द होत होऊ शकत नाही आणि स्कॅन्डल स्कॅन्डल म्हणजे घोटाळा घोटाळा हा जो शब्द आहे बऱ्याच वेळी बऱ्याच वेळा बदनामी सदृश सुद्धा वापरला जातो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्कॅडल हा प्रश्न नाशिक तलाठी दोन हजार अकरा साली आला होता प्रश्न क्रमांक नऊ आहे ऑमिनस ऑमिनसचा अर्थ होतो अशुभ पर्याय आहेत थ्रिटनिंग थ्रीटनिंग म्हणजे धमकी देणे पर्याय क्रमांक दोन पॉवरफुल म्हणजेच शक्तिशाली पर्याय क्रमांक तीन ओबिक्युटस म्हणजे सर्वव्यापी पर्याय क्रमांक चार बर्डनसम बर्डनसम म्हणजे बोजड किंवा अतिशय जड किंवा तापदायक यामध्ये ऑमिनेसचा अर्थ होतो घाबरवणे ठीक आहे आणि थ्रीटनिंगचा अर्थ होतो धमकी देणे धमकी देणे म्हणजेच घाबरवणे ऑमिनेसचा अर्थ अशुभ किंवा घाबरवणे असा दोन्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो म्हणजेच ऑमिनेसचा समानार्थी शब्द आहे थ्रीटनिंग म्हणजेच धमकी देणे हा प्रश्न बुलढाणा तलाठी दोन हजार बारा साली आला होता प्रश्न क्रमांक दहा सँग्विन सँग्विनचा अर्थ होतो रक्त पर्याय आहेत डेडली डेडली म्हणजे प्राणघातक दोन नंबर आहे लवली म्हणजे सुंदर किंवा आनंददायक पर्याय क्रमांक तीन ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आणि चार नंबर आहे नन ऑबदीज म्हणजे यापैकी नाही हा प्रश्न अमरावती तलाठी दोन हजार बारा साली आला होता तर यामध्ये ऑप्टिमिस्ट हा जो आहे आशावादी याचा अर्थ आहे आणि सँग्विनचाही अर्थ बऱ्याच वेळा रक्त आणि आशा या अर्थाने घेतला जाऊ शकतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑप्टिमिस्ट आशावादी पुढचा प्रश्न आहे फॅव्युलस फॅव्युलसचा अर्थ होतो विलक्षण पर्याय आहेत सरप्राईज सरप्राईज म्हणजे आश्चर्य किंवा विस्मय दोन आहे दोन नंबरचा आहे टॉल टॉलचा अर्थ होतो उंच किंवा आवाजवी किंवा विश्वास ठेवण्यास कठीण असाही याचा अर्थ घेतला जाऊ शकतो तीन नंबर आहे गुड गुड म्हणजे चांगले सगळ्यांना माहीत आहे आणि अनबिलिवेबल म्हणजे अविश्वसनीय आता यामध्ये पहा फॅव्ह्युलसचा अर्थ होतो विलक्षण विलक्षण म्हणजेच अविश्वसनीय किंवा ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला विश्वास ठेवू शकत नाही अशा प्रकारचा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो फॅव्युलस म्हणजे अविश्वसनीय आणि त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक चारचासुद्धा अर्थ होतो अनबिलिवेबल म्हणजेच अविश्वसनीय आता यामध्ये थोडासा विश्व विस्मय किंवा आश्चर्याशी संबंधित आहे सरप्राईज पण आश्चर्य म्हणजे विश्वास केला जाऊ शकतो ठीक आहे आश्चर्य तर असतं पण विश्वास केला जाऊ जावशु, जाऊ शकतो परंतु अनबिलिवल म्हणजे अविश्वसनीय ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही असा आणि त्याचाच समानार्थी म्हणजे फॅबलस म्हणजे विलक्षण म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे हे या प्रश्नाचं उत्तर आहे वाशिम तलाठी दोन हजार बारा साली हा प्रश्न आला होता आला होता प्रश्न क्रमांक बारा नॉव्हेल नॉव्हेलचा अर्थ होतो कादंबरी किंवा अकल्पित पर्याय क्रमांक एक अ बुक बुक म्हणजे पुस्तक सगळ्यांना माहीत आहे पर्याय क्रमांक दोन आहे न्यू म्हणजे नवीन पर्याय क्रमांक तीन आहे युनिक आणि पर्याय क्रमांक चार आहे आयडिया म्हणजे कल्पना आणि युनिकचा अर्थ होतो अद्वितीय तर यामध्ये नॉव्हेल किंवा कादंबरी याचा अर्थ असा घेऊ घेतला जाऊ शकतो की ते न्यूशी रिलेटेड आहे न्यूशी संबंधित आहे युनिक किंवा अद्वितीय ते असू शकत नाही किंवा त्याचा अर्थ अद्वितीय असा नसतो बुक म्हणजे तर नसतोच आयडिया म्हणजे कल्पनासुद्धा नसतो म्हणजे राहिलं काय शेवटी तर नवीन तर नवीन आणि अकल्पित किंवा नॉव्हेल याच्यामध्ये नॉव्हेल आणि नवीन याचा बऱ्याच अंशी साधर्म्य आढळतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवीन हा प्रश्न वाशिम तलाठी दोन हजार बारा साली आला होता प्रश्न क्रमांक तेरा आहे लेंथ लेंथ म्हणजे लांबी किंवा अवधी काळ मोजण्यासाठी सुद्धा या शब्दाचा वापर केला जातो अवधी प्रश्न क्रमांक तेराचा पहिला पर्याय आहे एक्सटेंट एक्स्टेंट म्हणजे व्याप्ती पर्याय क्रमांक दोन आहे टाईप पर्या क्रमांक तीन आहे लाँग किं त्याचा अर्थ होतो लांब किंवा फार काळ आणि पर्या क्रमांक चार आहे मेजरमेंट म्हणजे मोजमाप आणि मापन लेंथ हा जो शब्द आहे तो बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीची व्याप्ती मग ती काळाची असो किंवा अंतराची असो व्याप्ती मोजण्यासाठी वापरला जातो म्हणजेच याचा जो पर्याय क्रमांक आहे एक हे उत्तर आहे एक्सटेंड म्हणजे व्याप्ती कोल्हापूर तलाठी दोन हजार बारा साली हा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक चौदा आहे विंडिकेट विंडिकेट म्हणजे सिद्ध करणे पर्याय आहे टू कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे विरोध करणे दोन आहे टू प्रूव द ट्रूथ ऑफ म्हणजे सत्य सिद्ध करण्यासाठी तीन आहे टू एन्हान्स म्हणजे वर्धित करण्यासाठी किंवा वाढवणे पर्याय क्रमांक चार टू ॲप्रिसिएट म्हणजे प्रशंसा करणे कौतुक करणे किंवा दाद देणे प्रश्नाचा अर्थ होतो विंडिकेटचा अर्थ होतो सिद्ध करणे आणि त्याच्याशी साधर्म्य असलेला पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक दोन सत्य सिद्ध करण्यासाठी टू प्रूव द ट्रूथ ऑफ म्हणजे हाच या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग तलाठी दोन हजार बारा साली हा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक पंधरा सबस्टिट्यूट सब सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय आणि या प्रश्नाचे चार पर्याय आहेत डिझाईन म्हणजे रचना अनदर म्हणजे दुसरा किंवा वेगळा आणि रिजेंट रिजेंट म्हणजे सचिव आणि चौथा आहे असिस्टंट ठीक आहे सबस्टिट्यूटचा अर्थ होतो पर्याय आणि त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोन जो आहे अनदर अनदर म्हणजे दुसरा किंवा वेगळा अनदरचा बऱ्याच वेळा वापर सबस्टिट्यूट या सुद्धा केला जाऊ शकतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनदर रत्नागिरी तलाठी दोन हजार बारा साली हा प्रश्न आला होता मित्रांनो यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो कारण मग मी त्यासाठी काय करतो आहे का हा प्रश्न कोणत्या साली आला होता कोणत्या परीक्षेला आला होता ते प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगणार नाही आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ते सगळं मी मी फक्त हे काय करणार आहे अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण करणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे एक्झॉस्टिव एक्झॉस्टिवचा अर्थ होता सर्वांगीण किंवा परिपूर्ण पर्याय आहेत रिटायरिंग म्हणजे थकवणारा कॉम्प्रहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक म्हणजे सर्वसमावेशक किंवा व्यापक तीन आहे टू रिजॉइस म्हणजे आनंदने किंवा हर्षणे आणि चार नंबर आहे नो लॉन्गर एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वात नसणे एक्झॉस्टिवचा अर्थ होता सर्वांगीण किंवा परिपूर्ण त्याचप्रमाणे कॉम्प्रेहे सुद्धा अर्थ काय होतो सर्वसमावेशक किंवा व्यापक म्हणजेच परिपूर्ण किंवा सर्वांगीण म्हणजेच एक्झॉस्टिव्हचा समानार्थ शब्द आहे कॉम्प्रहेन्सिव्ह पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा आहे सिंगल सिंगल म्हणजे एकच किंवा अविवाहितसुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो पर्याय आहेत एक्सेप्शनल एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक किंवा विलक्षण दोन नंबर आहे अद्वितीय किंवा विलक्षण तीन नंबर आहे झिरो झिरो म्हणजे शून्य आणि शार्प म्हणजे तीक्ष्ण किंवा धारदार तर मित्रांनो सिंगलचा अर्थ आहे एकच किंवा अविवाहित त्याचप्रमाणे युनिकचासुद्धा अर्थ होतो अद्वितीय म्हणजेच एकच किंवा विलक्षण किंवा त्याच्यासारखे तेच याचप्रमाणे सिंगल आणि युनिक हे दोन्ही एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठरा नंबर आहे मॅक्रो मॅक्रोचा अर्थ होतो गुरु किंवा दीर्घ पर्याय आहेत मिडल मिडल म्हणजे मधला किंवा मध्यम मायक्रो म्हणजे सूक्ष्म स्मॉल म्हणजे लहान किंवा थोडा आणि लार्ज म्हणजे मोठा किंवा विस्तृत मॅक्रोचा अर्थ गुरु किंवा दीर्घ असा होतो त्याचप्रमाणे लार्ज या शब्दाचा अर्थसुद्धा मोठा किंवा विस्तृत असा होतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे लार्ज पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बेनिवॉलंट बेनिवॉलंटचा अर्थ होतो परोपकारी किंवा दयाळू पर्याय आहेत पहा शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे चटकन रागवणारा काइंड अँड हेल्पफुल म्हणजे दयाळू आणि मदत करणारा फुल ऑफ हार्टरेट म्हणजे द्वेषाने भरलेले आणि एक्झ एक्स्ट्रा म्हणजे उधळपट्टी बेताल किंवा अमर्याद म्हणजेच बेनेवेलनचा अर्थ, अर्थ होतो दयाळू त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोनचा अर्थसुद्धा दयाळू आणि मदत करणारा असा होतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे पेरेनियल पेरेनियलचा अर्थ होतो बारमाही किंवा चिरकाल टिकणारा पर्याय आहेत फेमस म्हणजे प्रसिद्ध स्टाईल म्हणजे विरोधी किंवा शत्रुत्व करणारा तीन नंबर होतो तीन नंबर आहे लास्टिंग किंवा चिरस्थायी चार नंबर आहे लॉफुल म्हणजेच कायदेशीर पेरेनियलचा ज्याप्रमाणे अर्थ होतो चिरकाल टिकणारा त्याचप्रमाणे लास्टिंगचासुद्धा अर्थ होतो चिरस्थायी म्हणजे टिकणारा याचा अर्थ पेरेनियल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लास्टिंग पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस आहे पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे पहिला पर्याय आहे ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे किंवा मान्य करणे प्रॉमिलगेट म्हणजे जाहीर करणे आणि रिफ्यूज म्हणजे नाकारणे ज्याप्रमाणे पब्लिशचा अर्थ प्रकाशित करणे असा होतो त्याचप्रमाणे प्रॉमिलगेटचा अर्थसुद्धा म्हणजे प्र पर्याय क्रमांक तीनचासुद्धा अर्थ होतो जाहीर करणे म्हणजेच पब्लिशचा समानार्थी शब्द आहे प्रॉमिलगेट पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावीस इंडस्ट्रीयस म्हणजे मेहनती खूप मेहनत करणारा क्लिअरचा अर्थ आहे स्पष्ट किंवा निर्मळ हार्डवर्किंगचा अर्थ होतो दीर्घोद्योगी किंवा मेहनती लेझीचा अर्थ होतो आळशी किंवा कामसुकार आणि फेमसचा अर्थ होतो प्रसिद्ध एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो इंडस्ट्रीचा अर्थ जर अर्थ मेहनती आहे तर त्याचप्रमाणे हार्डवर्किंगचासुद्धा अर्थ मेहनती असा होतो म्हणजे याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेवीस ॲडॉब म्हणजे उन्हात वाळवलेली वीट म्हणजे घराशी संबंधित पर्याय क्रमांक एक आहे डेड डेड म्हणजे डेड म्हणजे भीती ड्वेलिंग म्हणजे निवासस्थान किंवा घर फिअर म्हणजे भीती आणि लव म्हणजे प्रेम किंवा ममता अतिशय सोपा प्रश्न आहे उन्हात वाळवलेली वीट म्हणजे घराशी संबंधित आणि पर्याय क्रमांक दोन ड्वेलिंग म्हणजे त्याचा अर्थ होतो निवासस्थान किंवा घर म्हणजेच ॲडॉपचा समानार्थ शब्द ड्वेलिंग प्रश्न क्रमांक चोवीस ॲक्सेसरी ॲक्सेसरीचा अर्थ होतो सहाय्यक किंवा उपयुक्त वस्तू पर्याय एक आहे मूव्हिंग म्हणजे हृदयदावक किंवा गती देणारा रियल म्हणजे वास्तविक ॲडिशनल की म्हणजेच अतिरिक्त आणि हार्ड म्हणजे कठीण आता यापैकी मूव्हिंग रिअल आणि हार्ड हे समानार्थी शब्द वाटत नाहीत फक्त ॲडिशनल हा जो श शब्द आहे त्याचा अर्थ आहे अतिरिक्त म्हणजेच सहाय्यक या अर्थाने तो शब्द घेतला जाऊ शकतो म्हणजेच याचा अर्थ आहे ॲक्सेसरीचा समानार्थ शब्द होईल ॲडिशनल प्रश्न क्रमांक पंचवीस ट्रॅव्हल ट्रॅव्हल म्हणजे प प्रवास आणि पर्यटन याचे पर्याय आहे ट्रिप म्हणजे प्रवास मुव्हिंग म्हणजे हृदयद्रावक वॉकिंग म्हणजे चाल किंवा वाटचाल रनिंग म्हणजे धावणे या ट्रॅव्हलशी संबंधित वॉकिंग तर वाटत नाही कारण वाट वॉकिंग म्हणजे फक्त चाल किंवा वाटचाल याच्यामध्ये प्रवासाचा काही अर्थ नाही आहे परंतु पर्याय क्रमांक एक आहे ट्रिप ट्रिप म्हणजे प्रवास आणि ट्रॅव्हल म्हणजे सुद्धा प्रवास म्हणजेच ट्रॅव्हल आणि ट्रिप हे दोन्ही एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे अर्न अर्न म्हणजे कमावणे डिसाईड म्हणजे निवडणे किंवा ठरवणे गेन म्हणजे लाभ किंवा मिळवणे लव म्हणजे प्रेम किंवा स्नेह किंवा ममता आणि विष म्हणजे मर्जी किंवा इच्छा तर यामध्ये अर्नचा अर्थ आहे कमावणे आणि गेनचा अर्थसुद्धा काय होतो लाभ किंवा मिळवणे म्हणजे अर्नचा समर्थी शब्द झाला गेन प्रश्न क्रमांक सत्तावीस डिक्टेशन डिक्टेशन म्हणजे श्रुत लेखन एखाद्याने सांगणे आणि दुसऱ्याने लिहिणे असा त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक एक आहे गिविंग डायरेक्शन म्हणजे दिग्दर्शन ऑटोक्रॅटिक म्हणजे हुकुमशाही किंवा निरंकुश प्रिवेन्शन म्हणजे प्रतिबंध करणे आणि स्पीच म्हणजे भाषा वक्तव्य किंवा बोलणे आता डिक्टेशन म्हणजे श्रुतलेखन म्हणजेच ऐकून लिहिणे याचे संबंधित पाहिलं तर स्पीच म्हणजे भाषा वक्तव्य किंवा बोलणे हे फक्त भाषेपुरतं आहे त्याप्रमाणे लिहिणे असा त्याचा अर्थ होत नाही किंवा त्याप्रमाणे करणे असा अर्थ होत नाही परंतु गिविंग डायरेक्शन म्हणजे निर्देश देणे किंवा दिग्दर्शन याचा अर्थ होतो डिक्टेक्ट करणे म्हणजेच डिक्टेशनचा अर्थ झाला गिविंग डायरेक्शन पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस आहे प्रश्न नॅस्ती नॅस्ती म्हणजे विवत्स किंवा चिडखोर पर्याय क्रमांक एक आहे डिसेंट म्हणजे शालीन किंवा सभ्य दोन नंबर आहे फिल्ती फिल्ती म्हणजे घानेरडा किंवा गलिच्छ तीन नंबर आहे ओपन माइंडेड म्हणजे खुल्या मनाचा आणि स्लेंडर म्हणजे दुबळा किंवा संवेदनशील यामध्ये प्रश्नाचा जो अर्थ आहे नॅस्टीचा विभत्स आणि चिडखोर त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोनचा सुद्धा अर्थ आहे फिल्ती म्हणजे घाणेडा किंवा गलिच्छ तो फिजिकली असो किंवा मेंटली असो म्हणजेच नॅस्टी आणि फिलती हे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध पर्याय क्रमांक एक आहे मॉडरेट म्हणजे स्थिर मध्यम ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा किंवा प्रतिकार डिनाय डिनाय म्हणजे नाकारणे आणि डिपार्ट म्हणजे निघून जाणे किंवा त्याग करणे याच्यामध्ये प्रिव्हेंशनचा अर्थ प्रतिबंध होतो आणि पर्याय क्रमांक दोन पहा सुद्धा अर्थ होतो अडथळा किंवा प्रतिकार म्हणजेच प्रतिबंध याचप्रमाणे प्रिव्हेन्शन आणि ऑब्स्टकल हे दोन्ही समान शब्द आहेत तीस नंबर आहे एनएमोड एनॅमोडचा अर्थ होतो मोहित किंवा प्रेमळ पर्याय क्रमांक एक आहे ऑथराइज्ड म्हणजे अधिकृत एनक्लोज्ड म्हणजे बंद किंवा विलनीकरण क्वालिफाईड म्हणजे पात्र आणि चार्म म्हणजे मोहिनी किंवा मोहक ऊर्जा म्हणजेच एनामोड मोहित याचा समाधी शब्द आहे चार्म किंवा मोहिनी किंवा मोहक ऊर्जा पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकतीस आहे स्लँडर स्लँडरचा अंत अर्थ होतो निंदा किंवा कलंक पर्याय आहेत डिफॅमिश डिफॅमिशन बदनामी स्लिम म्हणजे सडपातळ नॅरो म्हणजे अरुंद मर्यादित किंवा संकुचित असा त्याचा अर्थ होतो आणि चार नंबर आहे रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी स्लँडरचा ज्याप्रमाणे अर्थ होतो निंदा किंवा कलंक त्याचप्रमाणे डिफॅमेशन याचा सुद्धा अर्थ होतो बदनामी किंवा निंदा किंवा कलंक लागणे याचा अर्थ काय तर सिलँडरचा समानार्थी शब्द झाला डिफॅमेशन म्हणजे बदनामी पुढचा प्रश्न आहे लॅटेंट लॅटेंट म्हणजे अव्यक्त गुप्त किंवा अप्रगट अव्यक्त गुप्त किंवा अप्रगट पर्याय आहेत नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे पुढे किंवा मागोमागचा किंवा लगेच पुढचा असा त्याचा अर्थ होतो मॅनिफेस्टचा अर्थ होतो प्रगट स्पष्ट उघड किंवा व्यक्त करणे त्याचप्रमाणे हिडनचा अर्थ होतो लपलेले किंवा झाकलेले आणि पर्याय क्रमांक चार रिसेंटचा अर्थ होतो नुकताच किंवा अलीकडचा लॅटिनचा अर्थ पहा अव्यक्त किंवा गुप्त म्हणजे अव्यक्त आहे म्हणजे ते व्यक्त केलेले नाही म्हणजे झाकलेले आहे लपलेले आहे त्याचप्रमाणे पहा पर्याय क्रमांक तीनचा अर्थ आहे लपलेले किंवा झाकलेले म्हणजेच लॅटनचा समाथी शब्द झाला हिडन एक्झॉटिक प्रश्न क्रमांक तेवीस एक्झॉटिकचा अर्थ होतो विदेशी अनोखा किंवा परकीय ज्याला आपण ओळखत नाही असा प्रश्न क्रमांक तेहतीसचे पर्याय आहेत ब्युटिफुल ब्युटिफुल म्हणजे सुंदर किंवा आनंददायक कलरफुल म्हणजे रंगीत किंवा रंगीबेरंगी एक्सिलेंटचा अर्थ होतो उत्कृष्ट आणि अनयुजुअलचा अर्थ होतो असामान्य अपूर्व किंवा विलक्षण यामध्ये ब्युटिफुल सुंदर एक्सिलेंट उत्कृष्ट रंगीत रंगीबेरंगी म्हणजे कलरफुल यांचा एक्झॉटिकशी काहीही प्रमाणात संबंध दिसत नाही आहे परंतु अनयुज्युअल अनयुज्युअल म्हणजे असामान्य अपूर्व अपूर्व म्हणजे यापूर्वी आपण या न पाहिलेला किंवा आपण ज्याला ओळखत नाही असा म्हणजेच एक्झॉस्टिक अनोखा आणि अनयुज्युअल अपूर्व हे दोन्ही एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौथीचा आहे कॉम्परहेंड कॉम्प्रहेंड म्हणजे समजून घेणे पर्याय आहेत होल म्हणजे संपूर्ण किंवा समग्र अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे हॉलिस्टिक म्हणजे समग्र आणि कॉम्पेल म्हणजे सक्ती के करणे किंवा भाग पाडणे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो कॉम्परेंटचा समानार्थी शब्द अंडरस्टँड होतो बऱ्याच वेळा आपण पाहिलेला आहे आणि वाचलेलं सुद्धा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस डेलिगेंट डेलिगेंटचा अर्थ होतो मेहनती किंवा उद्योगी पर्याय आहे पहिला इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान हुशार एनर्जेटिक म्हणजे उत्साही किंवा जोमदार मॉडेस्ट म्हणजे विनम्र किंवा साधा आणि इंडस्ट्रीयज म्हणजे कष्टाळू किंवा मेहनती म्हणजेच डेलिगेंट मेहनती आणि उद्योगीचा समर्थ शब्द झाला इंडस्ट्रीयज म्हणजेच कष्टाळू जे, जे प्रश्न आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात म्हणजेच ही जे, जे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी यांचा तुम्ही व्यवस्थित सराव करून घ्या सेव्ह करून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जर तुम्हाला याची पी डी एफ असेल पाहिजे असेल तर ती पी डी एफसुद्धा आम टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही काय करायचं फक्त आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तिथे तुम्ही काय करायचं आहे आमच्या टेलिग्रॅम चॅनलला जॉईन करायचं आहे तिथे तुम्हाला ही जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करून घेता येईल आणि त्याची प्रिंट काढून अभ्यासासाठी वापरता येईल मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे महत्त्वाचा वाटत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे छत्तीस अडमोनुष ॲडमोनिसचा अर्थ होतो चेतावणी देणे किंवा कान उपटणे पर्याय आहेत थ्रीटन थ्रीटन म्हणजे धमकी देणे प्रेज म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा करणे अपील म्हणजे आवाहन करणे आणि सपोर्ट म्हणजे समर्थन किंवा आधार देणे यामध्ये पहा ॲडमोनिसचा अर्थ होतो चेतावणी देणे त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक एकचा सुद्धा अर्थ थ्रीटनचा सुद्धा अर्थ काय होतो धमकी देणे म्हणजेच ॲडमोनिशचा समर्थ शब्द काय झाला थ्रीटन पुढचा प्रश्न आहे ड्युबियस ड्युबियसचा अर्थ हो आहे संशयास्पद किंवा अनिश्चित पर्याय आहेत एक्स्ट्रानियस एक्स्ट्रानियस म्हणजे बाह्य बाह्य भिन्न किंवा बाहेरचा डाऊटफुल म्हणजे साशंक किंवा अनिश्चित डेसिटफुल डेसिटफुल म्हणजे कपटी किंवा दगज दगलबाज आणि ट्रिचरस ट्रिचरस म्हणजे विश्वासघातकी यामध्ये ड्युबियस म्हणजे प्रश्नाचा अर्थ होतो संशयास्पद त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोन म्हणजे डाऊटफुल त्याचा सुद्धा अर्थ साशंक किंवा संशयास्पद असा होतो म्हणजे ड्युबियसचा समाज झाला डाऊटफुल प्रश्न क्रमांक अडोतीस आहे एमपिटीएस एमपिटीएस म्हणजे आवेगपूर्ण किंवा उतावीळ किंवा वेगवान सुद्धा त्याचा अर्थ होतो त्याप्रमाणे पर्याय क्रमांक एक आहे व्हायलंट म्हणजे हिंसक किंवा तीव्र रिसोर्सफुल म्हणजे साधनसंपन्न हिकमती किंवा युक्तिबाज प्लीजिंगचा अर्थ होतो सुखकारक आणि पर्याय क्रमांक चार रॅशचा अर्थ आहे पुरळ किंवा अविचारी किंवा उतावीळ ज्याप्रमाणे इम्पिटीचा अर्थ होतो उतावीळ होतो त्याचप्रमाणे रॅशचा अर्थ उतावीळ असा सुद्धा घेतला जाऊ शकतो म्हणजेच इम्पिटीएसचा समानार्थ शब्द झाला रॅश एकोणचाळीस प्रश्न क्रमांक आहे इम्पोस्टर इम्पोस्टर म्हणजे ढोंगी पर्याय आहेत इम्प्रेसिव्ह म्हणजे प्रभावशाली चीट म्हणजे फसवणूक करणे किंवा लबाडी इफेक्टिव्हचा अर्थ होतो प्रभावी किंवा परिणामकारक आणि रूढचा अर्थ उद्धट होतो ज्याप्रमाणे इम्पोस्टरचा अर्थ ढोंगी होतो त्याप्रमाणेच पर्याय क्रमांक दोन म्हणजे चीट चीटचा अर्थसुद्धा होतो फसवणूक करणे किंवा लबाडी करणे ढोंगी म्हणजे सुद्धा लबाडी असाच अर्थ आपण म्हणू शकतो म्हणजेच इम्पोस्टरचा समार्थी शब्द आहे चीट प्रश्न क्रमांक चाळीस एंडेवर एंडेवर म्हणजे प्रयत्न किंवा परिश्रम पहिला पर्याय आहे डीड डीड म्हणजे कृत्य डिझायर म्हणजे इच्छा अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न किंवा खटपट आणि ॲक्शनचा अर्थ होतो क्रिया किंवा कृती पहा मित्रांनो एंडेवरचा अर्थ प्रयत्न किंवा परिश्रम होतो परंतु या पर्यापैकी डीड डिझायर आणि ॲक्शन याच्यामध्ये प्रयत्न कुठेही आढळत नाही फक्त पर्याय क्रमांक तीन आहे त्याच्यामध्ये प्रयत्न किंवा खटपट असा अर्थ घेतला जाऊ शकतो म्हणजेच एंडेवरचा अर्थ झाला अटॅम्प्ट प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे न्यूबेलस न्यूबलसचा अर्थ होतो अंधुक धुसर किंवा अस्पष्ट जे स्पष्ट दिसत नाही असे त्याचप्रमाणे व्हॅग पर्याय क्रमांक एक आहे व्हॅग व्हॅगचा अर्थ होतो अस्पष्ट किंवा संदिग्ध स्मॉलचा अर्थ लहान अनइम्पॉर्टंटचा अर्थ बिनमहत्वाचे आणि इनसफिशियंटचा अर्थ होतो अपुरा परंतु मित्रांनो नेबुलेसचा अर्थ आहे अंधुक आणि धुसर त्याचप्रमाणे व्हॅगचा अर्थसुद्धा अस्पष्ट किंवा संदिग्ध असा आहे म्हणजेच नेब्युलेसचा समाथी शब्द झाला व्हॅग प्रश्न क्रमांक बेचाळीस रिपेंट रिपेंट म्हणजे पश्चाताप पश्चाताप पर्याय क्रमांक एक आहे ग्रीव ग्रीव म्हणजे दुःख एखाद्या गोष्टीचे दुःख होणे कॉन्फेस म्हणजे कबूल करणे ॲडमिट म्हणजे प्रवेश देणे किंवा कबूल करणे आणि त्यानंतर शेवटचा पर्याय आहे बीवेल बीवेल म्हणजे रडणे किंवा शोक करणे म्हणजेच पर्याय क्रमांक बिवेल पर्याय क्रमांक चार बी वेल आणि आपला जो प्रश्न आहे रिपेंट या दोघांचा अर्थ जवळजवळ आपल्याला समान वाटत आहे पश्चाताप किंवा शोक करणे शोक करणे म्हणजे पश्चाताप करणे म्हणजेच रिपेंट म्हणजेच काय झालं बी वेल पुढचा प्रश्न आहे बेडलॅम बेडलॅमचा अर्थ होतो वेड्यांचे रुग्णालय पर्याय पहिला आहे हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय स्कूल स्कूल म्हणजे शाळा मॅड हाऊस म्हणजे वेड्यांचे इस्पितळ आणि ऑर्फनेज म्हणजे अनाथाश्रम अनाथालय म्हणजेच बेडलॅमचा अर्थ काय झाला पर्याय क्रमांक तीन मॅड हाऊस प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आहे फिक्टिसियस फिक्टिसिअस म्हणजे काल्पनिक आणि त्याचे पर्याय आहेत सुटेबल म्हणजे योग्य किंवा अनुरूप इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक जेनियस जेन्युन जेन्युन म्हणजे खरा आणि रियल म्हणजे वास्तविक किंवा खरा तर फिक्टीचेचा अर्थ ज्याप्रमाणे काल्पनिक होतो त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोनचा अर्थसुद्धा म्हणजेच इमॅजिनरीचा अर्थसुद्धा काल्पनिक असा होतो म्हणजे फिक्टीचे असा समा शब्द आहे इमॅजिनरी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अँटॅगॉनिस्टिक अँटॅगॉनिस्टिक म्हणजे विरोधी किंवा द्वेष करणारा याचे पर्याय आहेत मिलिटंट मिलिटंट म्हणजे अतिरेकी किंवा लढाऊ पर्याय क्रमांक दोन आहे व्हेरियस व्हेरियस म्हणजे विरो विविध व्हेरियस म्हणजे विविध होस्टाईल म्हणजे विरोधी आणि पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली यामध्ये अँटागॉनिस्टिक म्हणजे विरोधी आणि होस्टाईल या शब्दाचा अर्थसुद्धा विरोधी असा होतो म्हणजे अँटागोनिस्टिकचा समाधी शब्द झाला होस्टाईल प्रश्न क्रमांक शेहेचाळीस युटोपियन युटोपियनचा अर्थ झाला आदर्श जीवनाची कल्पना आदर्श जीवनाची कल्पना क्रमांक एक आहे फॅशनेबल म्हणजे अद्ययावत पद्धतीचा पर्याय क्रमांक दोन आयडियालिस्टिक म्हणजे आदर्शवादी क्रमांक तीन थॉट प्रोवोकिंग म्हणजे विचारांना उद्योग करणारे उद्युक्त करणारे आणि डाऊन टू अर्थ म्हणजे विनम्र यामध्ये उटोपियनचा अर्थ होतो आदर्श जीवनाची कल्पना त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोनचा अर्थसुद्धा आदर्शवादी होतो आदर्शवादी म्हणजेच काय आदर्श जीवनाची कल्पना म्हणजे उटोपियनचा समानर्थ शब्द झाला आयडियालिस्टिक सत्तेचाळीस ऑनर ऑनर म्हणजे सम्मान पर्याय आहे डिटर्मिनेशन डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार करणे किंवा निश्चय रिस्पेक्ट म्हणजे आदर करेज म्हणजे धैर्य आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो ऑनरचा समानार्थी शब्द काय आहे रिस्पेक्ट म्हणजेच आदर अठ्ठेचाळीस अमॉरल अमॉरल म्हणजे अनैतिक पर्याय आहेत लविंग म्हणजे प्रेमळ इमॉरल म्हणजे अनैतिक आणि इन्वॉल्व म्हणजे सहभाग नसलेला पर्याय क्रमांक चार आहे हायली म्हणजे अत्यंत किंवा फार किंवा अतिशय अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा सुद्धा अमॉरल याचा समाजाती शब्द इमॉरल असा सुद्धा होऊ शकतो दोघांचाही अर्थ अनैतिक असाच आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार किंवा सौदा पर्याय आहेत ट्रॅक्ट ट्रॅक्ट म्हणजे पत्रिका किंवा मुलूक एक्सपांड म्हणजे विस्तृत करणे किंवा पसरवणे गीव म्हणजे देणे किंवा पुरवणे आणि अब्रिजचा अर्थ होतो संक्षिप्त यामध्ये मित्रांनो अब्रिज या शब्दाचा अर्थ संक्षिप्त असा होतो त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट या शब्दाचाही बऱ्याचशा वेळेला संक्षिप्त किंवा संकुचित असा अर्थ घेतला जाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी हा अर्थ वापरलेला आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ जो आहे किंवा समानते शब्द जो आहे अब्रिज असा आहे एलिमेंट्री प्रश्न क्रमांक पन्नास आहे एलिमेंट्री एलिमेंटरीचा अर्थ होतो प्राथमिक किंवा सुलभ किंवा सोपे पर्याय आहेत वाईड वाईड म्हणजे रुंद किंवा विस्तीर्ण पर्याय क्रमांक दोन क्लिअर म्हणजे स्पष्ट स्वच्छ किंवा निर्मळ पर्याय क्रमांक तीन म्हणजे केअरफुल केअरफुलचा अर्थ होतो काळजीपूर्वक किंवा सावधपणे आणि पर्याय क्रमांक चार आहे बेसिक बेसिक म्हणजे मूलभूत मूलभूत आणि प्राथमिक हे समर्थी शब्द आहेत याचाच अर्थ एलिमेंटरीचा समर्थी शब्द झाला बेसिक मित्रांनो अशा प्रकारे जे पन्नास शब्द आहेत तुम्ही न नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही या पन्नास शब्दांची एफसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत मित्रांनो कोणताही शब्द यातला तुमच्या परीक्षेला टेट शिक्षकाभियोग्यता चाचणी किंवा तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो मित्रांनो सगळे नोट डाऊन करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद